नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एचकुलच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी मधुसूदन पदकी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण रिझर्व्ह बँकेची कार्य काय आहेत हे मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि आता त्यापुढे रिझर्व बँक ज्यांचं संचालन करते ज्यांना नियम घालून देते ज्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवते ज्यांना मदत करते अशा व्यापारी बँका म्हणजेच नाणे बाजारामधल्या संघटित घटक जे असतात त्यामध्ये आपण पाहिलं पहिलं मध्यवर्ती बँक आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत तो टॉपिक व्यापारी बँका हा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्यापारी बँका म्हणजे काय आणि एकूणच व्यापारी बँकांची कार्यपद्धती कशी असते आणि कशा पद्धतीने ते या सगळ्याच एकूणच अर्थव्यवहारामध्ये अर्थचक्रामध्ये त्यांचा हिस्सा मोलाचा वाटा कसा देत असतात हे आपण पाहणार आहोत बचत करणाऱ्यांना आणि गुंतवणूक करणाऱ्यांना एकत्रित आणण्यासाठी व्यापारी बँका देशाच्या वित्त प्रणालीमध्ये मध्यस्थ म्हणून काम करत असतात म्हणजे ज्यांना गुंतवणूक करायची आहे आणि ज्यांना बचत करायची जिथे बचत तयार होईल ती बचत गुंतवणूकदारांना देता येईल आणि म्हणून बचत करण्यासाठी एक विश्वासार्ह ठिकाण आणि गुंतवणूकदारांना विश्वासाने पैसे मिळण्याचं ठिकाण म्हणून व्यापारी बँका ज्या असतात त्या वित्तीय प्रणालीमध्ये अर्थशास्त्रातल्या एकूणच अर्थकारणामध्ये मध्यस्थ म्हणून काम करत असतात हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं व्यापारी बँकांचं मूलभूत कार्य जे आहे ते बचत करणारे आणि गुंतवणूक करणारे असे दोन्ही घटक एकत्र आणण्यासाठी या प्रणालीमध्ये व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करत असतात त्या नफा मिळवणाऱ्या आर्थिक संस्था असतात आता आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये पाहिलं की व्यापारी बँका या आहेत या स्वतःला फायदा व्हायला पाहिजे नफा व्हायला पाहिजे यासाठी स्थापन झालेले असतात त्यामुळे साहजिकच नफा मिळवणाऱ्या आर्थिक संस्था यामध्ये त्यांची गणना होते व्यापारी बँका ज्या आहेत त्यांची बचत जी आहे म्हणजेच ठेवी स्वीकारली जाते ठेवीचे प्रकार कसे का आहेत काय आहेत आपण ते पुढे पाहणार आहोत पण ठेवींच्या संदर्भात म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला आपण डिपॉझिट म्हणतो डिपॉझिट किंवा ठेवी स्वीकारणं आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये स्वीकारलेल्या ज्या ठेवी आहेत त्या त्या कर्जाच्या रूपाने वाटप करण्याची महत्त्वाची भूमिका व्यापारी बँका बजावत असतात यामध्ये अनुसूचित बँका बिगर अनुसूचित व्यापारी बँका यांचा समावेश होत असतो म्हणजे अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित बँका यांचा समावेश होत असतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिनियम एकोणीसशे चौतीसच्या दुसऱ्या विभागामध्ये अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश केलेला आहे आणि मालकी त्याची कार्यपद्धतीनुसार भारतामध्ये ज्या व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांचे चार घटकांमध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं यातली पहिली जी वर्गीकरणातले पहिला भाग जो आहे तो सार्वजनिक क्षेत्रातल्या बा बँका ज्या आहेत वर्गीकरण केलं जातं याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका हा पहिला भाग येतो खाजगी क्षेत्रातल्या बँका हा दुसरा भाग येतो त्याचबरोबर प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणून तिसरा भाग येतो तर चौथा जो प्रकार आहे तो विदेशी बँकांचा आहे आपल्याला हे लक्षात येईल की चार प्रकार ह्याच्यामध्ये येतात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका खाजगी क्षेत्रातल्या बँका प्रादेशिक ग्रामीण बँका आणि विदेशी बँका अशा चार प्रकारामध्ये या बँकांचं वर्गीकरण होत असतं आता व्यापारी बँकांचं वर्गीकरण बघत असताना नक्की व्यापारी बँक म्हणजे काय याची व्याख्याही आपल्याला करायला पाहिजे जसं आपण रिझर्व्ह बँक किंवा मध्यवर्ती बँकेची व्याख्या पाहिली होती तशीच व्यापारी बँकेची व्याख्या पण आपल्याला पाहावी लागणार आहे तेव्हा आपण भारतीय बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा जर काही पाहिला त्याच्यामध्ये व्यापारी बँकेची व्याख्या आपल्याला केलेली पाहायला मिळते आता ही व्याख्या काय आहे तर बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणारे किंवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षद्वारे परत करणारी अशी जी संस्था असेल आर्थिक संस्था त्याला आपण काय म्हणतो व्यापारी बँक म्हणतो असं एकोणीसशे एकोणपन्नासचा बँकिंग नियमन कायदा जो आहे त्याच्यामध्ये म्हटलेला आहे तर दुसरी व्याख्या जी आहे ती क्रेनॉर्स क्रॉस म्हणून आहेत अर्थशास्त्रज्ञ त्यां तेन, त्यांनी केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला व्यापारी बँक असं म्हणतात पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या बँकांना व्यापारी बँका असं म्हणतात आता आपण व्याख्या पाहिली तिचे चार प्रकार पाहिले आता ह्या चार प्रकारानंतर ह्या बँकांची कार्य कशा पद्धतीची आहेत हे आपण पाहणार आहोत तर यातलं पहिलं जे महत्त्वाचं कार्य आहे आपल्या व्याख्यांमध्ये किंवा मागच्याही बा आपण ह्याच्या अगोदरच्या कार्यामध्ये किंवा ओळख करून घेताना म्हटलं होतं की गुंतवणूक करणारे आणि बचत करणारे यांना एकत्र आणण्याचे जे मध्यस्थ आहेत त्यांना व्यापारी बँक म्हणतात आता ही गुंतवणूक करण्याकरता बचत निर्माण केलं किंवा त्यांच्या जो पैशाचा साठा व्यापारी बँकांमध्ये असला पाहिजे त्याच्याकरता ठेवी स्वीकारणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असतो व्यापारी बँका ज्या आहेत त्या ठेवी किंवा डिपॉझिट स्वीकारत असतात ठेवी म्हणजे काय की व्यापारी जे सर्वसामान्य मंडळी आहेत ज्यांच्याजवळ पैसा शिल्लक राहिलेला आहे बचत राहिलेली आहे ती बचत ते कुठेतरी गुंतवत असतात तर व्यापारी बँकांमध्ये ही पैशाची जे ठेव ज्याला म्हणतो आपण किंवा डिपॉझिट म्हणतो ते पैसे त्यांना व्यापारी बँकांमध्ये डिपॉझिट केले किंवा के ठेव म्हणून ठेवले तर व्यापारी बँका त्या पैशाला व्याज देत असतात दुसरीकडे हे जमा झालेले पैसे कर्जाने दिले जातात त्यावरही व्याज बँक घेत असते एकीकडे व्याज देते एकीकडनं व्याज घेत असते आणि यामधूनच पतनिर्मिती किंवा पैशाची निर्मिती होत असते आपण हे पुढे शिकणार आहोत पण त्यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ठेवी स्वीकारणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे निधीचा उत्पन्नाचा तो प्रमुख मार्ग आहे बचतीमुळे काय होतं ठेवी जमा तयार होतात किंवा जमा तयार होतात जमा होत असतात त्यामुळे बचतीमुळे ठेवी तयार होतात जसं मी म्हटलं की माझ्याजवळ जास्त माझे खर्च भागून जो पैसा शिल्लक राहतो तो मी बँकेत ठेवत असतो तर त्यामुळे ठेवणं म्हणजेच ठेवी तयार होणं आहे या ठेवीचं वर्गीकरण आहे ते दोन प्रकारामध्ये केलं जातं एक आहे मागणी ठेवी आणि दुसरी आहे मुदत ठेवी आता मागणी ठेवी म्हणजे काय तर मागणी ठेवी म्हणजे पैसे काढले जाणाऱ्यांना म्हणजे ज्या जा, जा, ठेवींमधनं पैसे दरवेळा काढले जातात भरले जातात काढले जातात अशा प्रकारचे व्यवहार होत असतात त्याला मागणी ठेवी म्हणतात म्हणजे काय होतं मागितले की पैसे मिळू शकतात मागणीनुसार पैसे काढले जातात त्याला त्या ठेवींना मागणी ठेवी असं म्हणतात त्यांना चालू ठेवी करंट आपण अकाउंट असं म्हणतो आणि बचत ठेवी किंवा त्याला सेविंग अकाउंट असं म्हणतो या दोन प्रकारामध्ये ह्या मागणी ठेवी ज्या आहेत त्या ठेवल्या जातात आता तुम्हाला लक्षात आलं असेल की करंट अकाउंट किंवा चालू ठेवी म्हणजे पैसे जे जेव्हा जे जे संस्था चालू ठेवीची व्याख्या आपण पाहिली किंवा चालू ठेवीचं जर काही स्वरूप पाहिलं तर सर्वसामान्यपणे व्यापारी जे असतात किंवा सार्वजनिक संस्था असतील विश्वस्त मंडळ असतील ज्यांचे दररोज पैशाचे व्यवहार देण्या देवाणघेवी घेवाणीचे होत असतात आणि जे नोंद करणं गरजेचं असतं अशा पद्धतीने अनेक वेळा दिवसभरामध्ये पाच सहा वेळा पैसे द्यावे लागतात तर अशावेळी चालू ठेवी किंवा जास्त वेळा करावे लागत असतील तर चालू ठेवी करंट अकाऊंटमधनं त्या प प्रकारचे पैसे दिले घेतले जातात त्यामध्ये भरले जातात किंवा त्यामधनं काढले जातात आणि व्यापाऱ्यांना सारखी पैशाची गरज असते सारखी नड असते किंवा देणं देणं असतं तर करंट अकाउंटमधनं हे पैसे दिले जातात सामान्यपणे व्यापारी सार्वजनिक संस्था या ज्या आहेत ते चालू खातं करंट अकाउंट उघडत असतात खातेधारकांना शिल्कीपेक्षा काही काही वेळा जास्त पैसे देण्याची सवलत पण येते त्याला ओव्हरड्राफ्ट असं म्हणतात तर ह्या खात्यावर दिली जाते करंट अकाउंटवर कारण सारखं ट्रान्झॅक्शन होत असतं एखाद्या वेळा पैसे कमी आहेत तर बँक त्यांना पैसे जेवढे समजा एक हजार रुपये मला मी देणं आहे आणि माझ्या खात्यामध्ये समजा पाचशेच रुपये शिल्लक आहेत तर पाचशे रुपये बँक त्याच्यामध्ये जमा करते अर्थात त्याचं व्याज वगैरे जे असेल ते घेतलं जातं आणि हजार रुपयाचं देयक असेल त्याच्यावर जो कोणी चेक काढला असेल किंवा पैसे देणं असेल देयक असेल तर ते दिलं जातं त्यामुळे जास्त रक्कम काढण्याची सवलतसुद्धा या करंट अकाऊंटवर असते आणि विशेषतः बचत खातं जे आहे त्यामध्ये नोकरदार मंडळी किंवा बचत करू इच्छिणारी जी मंडळी आहेत ती पैसे त्याच्यामध्ये ठेवत असतात लहान व्यापारी जे असतात ते आपली शिल्लक त्यामध्ये ठेवत असतात तर त्याला बचत खातं असं म्हटलं जातं सर्वसाधारणपणे हा कल असा असतो की त्यातनं कमीत कमी पैसे काढावे लागतील किंवा त्याच्यामधनं सारखा व्यवहार होऊ नये करंट अकाउंट म्हणजे सारखे दिवसभरामध्ये तुम्ही पाच सात दहा वेळा तुम्ही त्याच्यावर व्यवहार करणार मात्र बचत खात्यामध्ये बचत म्हणून आहे ते शिल्लक ठेवलं जातं अशा पद्धतीचं ते खातं आहे म्हणजे ठेवीचे दोन प्रकारामधलं आपण भाग बघितले तर एक करंट अकाउंट आणि दुसरं आहे ते सेव्हिंग अकाउंट अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं दुसरा जो महत्त्वाचं कार्य आहे व्यापारी बँकांचं हे पहिलं आपण काम बघितलं की चालू खातं म्हणजे मागणीनुसार ठेवी माग किंवा मागणी ठेवी हा एक भाग जसा आहे ही सेवा म्हणून पण दिली जाते तर हे कार्य आहे व्यापारी बँकांचं आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की दोन प्रकारची चालू ठेवी आणि बचत ठेवी अशा पद्धतीच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात दुसरा जो भाग कार्य आहे व्यापारी बँकांचं ते कर्ज देणं व्यापारी बँका ठेवीदारांकडून घेतलेल्या ठेवींचा वापर गरजू व्यक्ती ज्याला पैशाची आवश्यकता आहे त्यांना वापरण्यासाठी ते पैसे दिले जातात त्यामुळे ते कर्ज रूपाने दिलं जातं बँका व्यक्ती आणि संस्था किंवा इतर विविध व्यक्तींना mm. काही कारणांसाठी कर्ज आवश्यक असतं आणि त्याच्या कर्जाचा पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये कर्ज कर्ज रोखे त्याचबरोबर रोख कर्ज म्हणजे कर्ज रोख कर्ज दिलं जातं अधिकर्ष सवलत ओव्हरड्राफ्ट दिला जातो तर अशा पद्धतीचा समावेश असतो म्हणजे कर्ज एक तर थेट कर्ज दिलं जातं रोख कर्ज रोखीमध्ये पैसे किंवा अधिकर्ष सवलत ज्याला आपण जास्त पैसे आहेत त्याच्याविषयी जास्त पैसे देण्याची पण मुभा दिली जाते तर त्या अनुषंगाने या सवलती दिल्या जातात आता ह्या अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या पण असतात म्हणजे हे कर्ज जे आहे ते अल्पमुदतीचं मध्यम किंवा दीर्घ मुदतीचं पण असतं कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका व्याजदर हा जास्त असतो आणि बँका रोख कर्ज अधिकर्ष सवलत किंवा हुंडी जी असते ती वटवणं या प्रकारच्या सेवा पण कर्ज च्या माध्यमातून पुरवत असतात तेव्हा दुसरा जो महत्वाचं कार्य आहे ते कर्ज देणं हे आहे तिसरं आहे ते सहाय्यक कार्य आहेत म्हणजे व्यापारी बँकांना सहाय्य करणार व्यापारी बँका ह्या व्यक्तींना संस्थांना सहाय्य करणारं काम करत असतात म्हणजे काय तर निधी हस्तांतरण करायचं असेल एकाकडून दुसरीकडे पाठवायचे पैसे तर त्याच्या त्याची रक्कम पाठवणं ग्राहकांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची देणी आहेत ती देणी देणं परकीय चलनाच्या संदर्भात माहिती देणं सुरक्षित ठेव किंवा आपण ज्याला ठेव जसं पैसेमध्ये असते तेव्हा सोनं चांदीचे दागिने हिऱ्या मोतीचे दागिने असतील ते ठेवण्यासाठी सेफ डिपॉझिट वॉल्ट म्हणजे ज्याला आपण सुरक्षित कप्पे ठेव असतं म्हणजे जिथे आपण ठेवू शकू अशा पद्धतीचा असेल डीमॅटसारखी सेवा असेल शेअर मार्केटमध्ये डीमॅटची सेवा असेल इंटरनेट बँकिंग असेल किंवा मोबाईल बँकिंग असेल अशा पद्धतीची सहाय्यक कार्य ही बँक करत असते चौथा जो, जो मुद्दा आहे तो पतनिर्मिती तयार करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या दृष्टीने आहे पतनिर्मिती म्हणजे काय की व्यापारी बँकांचं हे महत्वाचं काम कशा पद्धतीने चालतं तर प्राथमिक ठेवीच्या आधारावर म्हणजे समजा एखादी व्यक्ती बँकेमध्ये गेली आणि एक लाख रुपयाची ठेव त्यांनी बँकेमध्ये ठेवलेली आहे आणि सर्वसाधारणपणे एक वर्षानंतर मी हे पैसे घेऊन जाईन असं बँकेला सांगितलं असतं त्या मोबदल्यात बँक त्याला काही प्रमाणामध्ये दे व्याज देत असतं म्हणजे ही प्राथमिक ठेवीच्या आधारावर बँक काय करत असते पतं आता ही एक लाख रुपये बँक परत आपल्या कपाटात ठेवून देत नाही तर मागणी आणि वेळेचं दायित्व याचा विचार करून ज्यांना गरज आहे त्यांना हे जे पैसे शिल्लक राहिलेले आहेत ते कर्ज देण्यासाठी एक लाख रुपये आपण उदाहरणात घेतले ते वापरले जातात आणि अशा पद्धतीचं जे पैसे दिले जातात कर्जामधून दुय्यम प्रकारच्या ठेवी ही प्राथमिक प्रकारची ठेवी आहे आणि त्यातून काय होतं कर्ज दिल्यानंतर दुय्यम ठेवी यामधून निर्माण होतात जेव्हा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवत असते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यातच जमा केली जाते ते हातात रोख दिले जात नाहीत आणि ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळणारी बँक राखीव स्वरूपात त्याला देत असते काही प्रमाणात बाजूलाही ठेवत असते आणि राखीव गरजा भागल्यानंतर उर्वरित रकमांमधून त्याला कर्जही दिलं जातं अशा प्रकारची एक बँकिंगची प्रणाली आहे कर्ज द्यायचं चा, त्याचंच खात्यावर पैसे ठेवायचे त्यातले पैसे जेवढे जशा पद्धतीने लागतील त्या ते प्रमाणात त्याला दिलं जातं आणि उरलेले पैसे हे बँकेकडे राखले जातात शिल्लक ठेवले जातात या कर्जावर पण बँक व्याज घेत असते आणि या सगळ्यातून बँक ठेवी त्यांच्यासाठी स्वतःसाठी बँकेसाठी तयार करत असतं या ठेवीतूनच कर्ज पण दिलं जातं कर्जातून परत ठेव निर्माण तयार केली जाते आणि या सगळ्या प्रोसिजरमधनं पत पैशाची निर्मिती होत असते म्हणजे आपण इथे परत एक संबंध असाही जोडला जातो की लिक्विडिटी जी आहे त्याचा रेशो जो आहे किंवा सेविंग जे आहे स जे काही आपण बचत ठेवलेली आहे ती बचत पूर्णच्या पूर्ण शिल्लक ठेवायची नाही किंवा पूर्णच्या पूर्ण ती कर्जाच्या रूपात द्यायची नाही आहे तर त्याचा किती भाग द्यायचा हे रिझर्व्ह बँक ठरवत असते त्यानुसार समजा शंभर रुपये बँकेमध्ये आहेत तर चाळीस रुपये शिल्लक ठेवलेच पाहिजेत आणि साठ रुपयाचं तुम्ही कर्ज आणि ते किंवा त्या अनुषंगाने वापर केलं पाहिजे अशा पद्धतीने बँक रिझर्व बँक काही नियम घालून देत असतंय आणि त्यामुळे आपल्या आपण पाहिलं की अशा पद्धतीचे नियम व्यापारी बँका पाळतात की नाही हे पण पाहिलं जातं थोडक्यात आपण जेव्हा असं पाहतो की ह्या ठेवींमधूनच कर्ज दिलं जातं आणि कर्जावर व्याज घेतलं जातं त्या व्याजाच्या आधारे बँका पत पैशाची निर्मिती करत असतात विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की कशा पद्धतीने व्यापारी बँका म्हणजे काय व्यापारी बँकांची व्याख्या काय आहे व्यापारी बँकांचं महत्त्वाचं कार्य काय आहे तर गुंतवणूकदार आणि बचत करणारे यांचं मध्यस्थ म्हणून काम केलं जातं त्यांच्या ठेवी स्वीकारल्या जातात ठेवी स्वीकारल्या जात असताना त्याचा योग्य पद्धतीने विनियोग पण केला जातो ठेवींवर जसं व्याज दिलं जातं त्याचप्रमाणे कर्जावरही व्याज आकारलं जातं साहजिकच आहे ठेवींवर व्याज त्या मानाने कमी प्रमाणात मिळतं तर कर्जावर व्याज हे जास्त प्रमाणात आकारलं जातं आणि त्यामुळे पतपैशाची पण निर्मिती होत असते भारतीय बँकिंग नियमन कायदा याची व्याख्या आपण लक्षात ठेवायची त्याचबरोबर केन क्रॉस यांची पण व्याख्या जी आहे ती महत्त्वाची पैसा आणि पत पैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला त्यांनी व्यापारी बँका असं म्हटलेलं आहे त्यामुळे पैसा आणि पत पैशाचे व्यवहार पण या संस्थांमधून आर्थिक संस्थांमधून होत असतात बँकांमधून होत असतात याचबरोबर आपण असं बघितलं की बँकांची कार्य जी आहे ती ठेवी स्वीकारण्याचं काम आहे त्याचबरोबर ठेवी स्वीकारल्यानंतर त्याच्या पद्धतीने ठेवीचे दोन प्रकार पडतात आपण असं पाहिलं की एक चालू ठेवी आणि एक बचत ठेवी चालू ठेवीला आपण काय म्हणले करंट अकाऊंट आणि बचतला सेविंग अकाउंट असं म्हटलेलं आहे चालू ठेवी यामध्ये पैसे ठेवले जातात वारंवार काढले जातात परत ठेवले जातात अशा पद्धतीने त्याला चालू ठेवी असं म्हटलं जातं सर्वसाधारणपणे व्यापारी व्यापारी संस्था असतील किंवा नागरिक म्हणजे व्यापाऱ्यांच व्यापार, व्यापार करणारे ना मंडळी असतील सार्वजनिक संस्था विश्वस्त संस्था या सगळ्या मंडळींना चालू ठेवी किंवा करंट अकाउंट काढणं सोपं जात असतं अनेक वेळा पैशाचे दिवसभरात अनेक वेळा पैशाचे व्यवहार करण्याकरता ते सुलभ सुरक्षित असतं त्यामुळे चालू ठेवी काढल्या जातात बचत ठेवी म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे रक्कम कमीत कमी वेळा काढली जावी किंवा ती बचत म्हणून शिल्लक राहावी या पद्धतीने त्या खात्यावर आपण काम करत असतो आणि साहजिकच बचत ठेवी आणि चालू ठेवी हे दोन प्रकार असतात पगारदार मंडळी बचत ठेवी सेविंग अकाउंटला आपले पैसे शिल्लक ठेवत असतात कारण वारंवार एकदा महिन्याचा खर्च पूर्ण काढून वर काही पैसे काढले तर उरलेले पैसे बचत राहावे त्यामध्ये ते तसेच शिल्लक राहावे असा एक त्याचा आणि अडचणीच्या काळाला ते उपयोग येतील त्याच्या ठेवी तयार करता येतील अशा पद्धतीचाही एक मोठा दीर्घकालामतसाठी एक विचार पो नोकरदार वर्गाचा असतो त्यामुळे साजिकच आहे चालू ठेवी आणि बचत ठेवी अशा प्रकारच्या ठेवी तयार होतात कर्ज दिली जाते व्यापारी बँका कर्ज देतात आणि ते महत्त्वाचं काम आहे कारण कर्जाच्या व्याजातूनच त्यांना फायदा होत असतो आणि फायदा मिळवणं नफा मिळवणं हे व्यापारी बँकांचं महत्वाचं असं उद्दिष्ट कार्य किंवा हा उद्देश हेतू असतो त्यामुळे साहजिक ते कर्ज रोख कर्ज अधिकर्ष सव सौ। सवलत म्हणजे ज्याला आपण ओव्हरड्राफ्ट म्हणतो अशा पद्धतीची काही सेवा सुविधा दिल्या जातात आणि या अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या पण असू शकतात दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी जास्त दराने व्याज घेतलं जातं अल्पमुदतीच्या करासाठी कर्जासाठी व्याजदर हा कमी असतो अशा पद्धतीने आपण पाहिलं की कर्ज देण्याचं काम करत असतं सहाय्यक कार्य करत असतं आणि सहाय्यक कारण म्हणजे बँक नागरिकांना बँकांची जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्यासाठी आणि पतनिर्मिती जसं आपण पाहिलं की ठेवीतून कर्ज दिलं जातं आणि कर्जातून ठेवी ठेव निर्माण होते आणि त्यातून पतपैशाची निर्मिती होत असते विद्यार्थी मित्रांनो आपण इथं थांबणार आहोत व्यापारी बँकांच्या कार्याबरोबर कारण मध्यवर्ती बँक बघितला आपण व्यापारी बँका बघितला आता आपण सहकारी बँका बघणार आहोत एकोणीसशे चारच्या सहकारी पतसंस्था कायद्या अन्वये सहकारी बँका एकोणीसशे चार सालापासून अस्तित्वात आलेल्या आहेत सहकारी बँका या स्थानिक लोकसंख्येची कर्जाची जी काही गरज आहे लोकांची ती भागवत असतात व्या आणि व्यापारी बँकांना पूरक अशा पद्धतीचंही काम त्या करत असतात अल्प आणि मध्यम मुदतीची कर्ज दीर्घ मुदतीची कर्ज काही प्रमाणात अशा पद्धतीने ही कर्ज दिली जातात आ, ज ह्यामध्ये प्राथमिक सहकारी म्हणजे ग्रामीण सहकारी क्षेत्र किंवा संस्था प्राथमिक सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्य सहकारी बँक अशा पद्धतीने या संस्थांची आपण चढती भाजणी पाहू शकतो त्यामुळे सहकारी बँका त्यांची कामं कशी आहेत हे आपण आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत मात्र इथे आपण थांबणार आहोत आपण आत्ता व्यापारी बँका बघितल्या त्यापूर्वी आपण रिझर्व्ह बँक म्हणजेच मध्यवर्ती बँक आणि तिची कार्य बघितली व्यापारी बँक तिची कार्य बघितली आता सहकारी बँक आणि त्यांची कार्य पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इथं मी थांबणार आहे मात्र पुन्हा एकदा जाता जाता तुमच्या शंका असतील आम्हाला मेल येत आहेत अनेक जणांचे दूरध्वनी येत आहेत आपल्यालाही काही शंका असतील तर थेट आमच्याशी संपर्क साधा आमचं पी एज्युकुलचं ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करा आणि नक्कीच तुम्हाला आमचे उपक्रम समजतील वेगवेगळे आम्ही विद्यार्थ्यांकरता आयोजित केलेले कार्यक्रम महत्त्वाचे डाऊट सॉल्विंग सेशन्स किंवा शंका निरसनसारखे जे काही उद्दिष्ट आम्ही ठेवलेले आहेत डोक्या डोळ्यापुढे ती पण तुम्हाला सहज गत्या प्राप्त होतील तेव्हा पी एजुकुलचं आमचं ॲप जे आहे ते डाउनलोड करून घ्या बारावीचा अभ्यासक्रम संपत आलेला आहे पुढे वेगवेगळे उपक्रम बारावीच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी अकाऊंट्सचे असतील किंवा इतर विषयांचे असतील त्यासाठी ठेवले जाणार आहेत तेव्हा त्या बाबतीतही तुम्ही आमच्याशी संपर्क साधा तब्येत चांगली ठेवा भरपूर अभ्यास करा आणि आमच्याशी संवाद साधा तेव्हा विद्यार्थी मित्रांनो पुढच्या संवादासाठी सहकारी बँकांच्या रचनेसाठी आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत इथेच थांबूया